विदर्भाला पावसाचा जोरदार तडाखा, यवतमाळमध्ये 300 घर पाण्याखाली, वर्ध्यातही पूरस्थिती, 16 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन, तर नागपुरातही तुफान पाऊस। मुंबईत उद्या सकाळी 8:30 वाजेपर्यंत रेड अलर्ट, चर्चगेट, दहिसर नालासोपारा तसंच कल्याण परिसरात पाणी साचलं, मुंबईत पावसाची बॅटिंग सुरूच। उद्धव आणि राज ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम, आता तरी युतीची चर्चा नाही, सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ठरल्यानुसार 4 ऑगस्ट पर्यंत चालणार, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय, आमदारांना मतदारसंघात जाण्यासाठी अधिवेशनाला सलग 4 दिवसांची सुट्टी। विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त, 12 आमदारांचं सूत्र ठरलं, भाजपला 6 तर शिंदेगड आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 3 जागा मिळणार, सूत्रांची माहिती। 1 रुपयात पीक विमा अर्जाच्या नोंदणीसाठी केंद्राकडे मुदतवाढीची मागणी करणार, कृषीमंत्री धनंजय मुंडेंचं आश्वासन, सर्व्हर डाऊन असल्यानं अर्ज भरण्यात शेतकऱ्यांना अडचणी। आणि पुण्यात आयसिस प्रकरणी आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक, एनआयएकडून कोंढव्यातल्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि आयसिस संदर्भातली कागदपत्र जप्त। विकासाचा ध्यास म्हणजे सिचुएशन।